मासे पण आहेत पण छोटे छोटे आहेत. साप भी पिल रे. वा वा साप आहे काय? अरे साप आहे. अरे साप आहे रे. तिथं झाली काहीतरी. रिवर्स वाढे, रिवर्स वाढे. हळू 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 वाढे. काय म्हणणार विषय? यो काय विषय म्हणणार? आता आपण जेवण थोडं नदीकडे आलतो. नदी आहे बघा गावाची, गावाकडले यांच्या बघा पाठीमागं. पण आता खाली जाऊ. इकडे योगेश दा आहे. हळू ये रे पडशील बाबा. ते आणि कार्यक्रम होईल. अरे बाबा एरिया कसला खतरनाक व्ह्यू आला आहे. नाही खतरनाक नदीच्या पण खाल्या आहेत. तिकडे ते गाड्या चालल्या तुम्हाला. जी दार आहेत बघा सगळी. किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 17 आहेत बरोबर. 17. इकडे ती माणसं हे धुवायला बघा, कपडे धुवायला. हे वडिंगाच आहे. तुमच्या गावाला वडिंगा? वडिंगेला नदी नाही आहे, पंचगंगा आहे सगळी मोठी. आमच्या गावाला आहे मात्र एवढा असा डॅम वगैरे काही नाही आहे. डॅम आहे. आपण आता आज जाऊ जरा. तर आज तिथून जाता येईल. एवढं काही खोल नाही आहे. अरे तिथं पलीकडे जाऊ शकते की आपण? नदी आहे बघा. वाळू आहे. ती वाळू आता मिळत नाही. मात्र कसं काय उपसा बंद आहे तरी पण म्हणजे अवैधरित्या करतात कोण. मात्र हिथं अजून केलेलं नाही बहुतेक. हाय अशी वाळू आहे. मुझे क्रेडिट नहीं चाहिए. साप भी पिल रे. वा वा साप आहे काय? अरे साप आहे. अरे साप आहे रे. तिथं की ते होते. अरे बाबा. अरे साप आहे का? अरे बक्की हो काय आहे ते? ए अरे बक्की ते काय आहे? काय कात आहे बहुतेक ती? कात आहे काय? ए कात आहे. कात आहे रे. अरे कात आहे. अरे बघ तरी कात आहे. बघ तरी कुठ आहे. अरे मासे बघा सगळे छोटे छोटे मासे आहेत पूर्ण. आता मग अशी आपण तिथं वाळू बघितली. ती म्हणजे मोठ्या खडकाची होती. आता हिथं जर आपण बघू शकतो ती वाळ आहे. ही एकदम अशी म्हणजे वाळू सारखी वाळ आहे. ती दगड वाळू होती पण ही प्युअर वाळ आहे. डॅम आहे पकडतोय बघा. हे ते पिशवीत आहे ते. साप बी पिलं जमदीशी बाहेर. हे पलड पलड सल सल की काय होते? अरे जा. अरे जेव्हा पाय ठेवून जाऊया की का? चल काय होत नाही. बंद करो हात जोड के. मैं तिथं जायचंय पण इथं खोल आहे. इथं खोल आहे रे. मात्र हात लागणार 100%. गाडी तिकडं आहे पाठीमाग पार. आणि इकडं आपण खूप लाभ आणले. आता दादा सोडल्यात. आपण आता इथं हुडका लागले. काय मिळते का बघूया. काहीतरी वेगळं गावायला पाहिजे. योगेश योगेश असा ऍक्टिव्हिटीज करत असतोय कायम. जवळजवळ आम्ही अर्धा तिथं शिंपले हुडकण्याचा प्रयत्न केलाय पण अजून काही गावलेलं नाही. आता आपण जाताना काय गावते का बघू. काहीतरी गावले. हे काय होणार काय? 2000 years later तुला गावले. कुठलं शिपलाय बघूया. कसलाय उघड. अरे उघडायचं आहे ती. बघू आपण वाजाली काहीतरी. राहू दे सोड. उघडलं. खुलजा सिमसिम. काहीतरी बाहेर येईल फट्ट गिरेल. काहीच नाही. मती पुटी हमारी. चल फायनली चाललोय. आता जाऊ. आता बघू. तू तू कधी संध्याकाळी जाणार कसं काय रे? जर ह्यो थांबला तरच मी थांबणार. नाही तर मी पण जाणार. उद्या आमचं पण कॉलेज आहे. गाडी तिथं लावले आपण आणि इकडं आपण. ती वाळू आता बघायला नाही. बघायला कुठं पण. आणि कन्स्ट्रक्शनसाठी तरी वापरत नाही. तर सोडा बंदीच आहे त्याला वापरायला.
पण ही वाळू बघायला नाही ती, तुम्ही आपण आता बघायला लावले माझ्या व्लॉग मुळे. सॅलरी कितना लोगे भैया डिस्कस कर ले. भेंडाळा आता ते येणार तिथे जाऊया आपण. चालता येणार झाले तिला. बस भारी येते मात्र पाण्यात शांत. आता आपण डॅम वरून चाललोय. चला 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 आवडी होतोस. अरे 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 गाडी नदीत घालशील. हे तिला बांधणी सरळ नाही मात्र इकडली. चला हे हळूच चेष्टा कर नको बाबा. हे बघा पूर्ण इकडं पाणी भरपूर आहे, इकडं पाणी कमी आहे कारण दरवाजा कमी सोडलात ना त्यामुळे. मॉडेल मॉडेल भाई साहब ये किस लाइन में आ गए आप. बघा नदी आणि इकडं पूर्ण डोंगर आहे. डोंगरा जाऊया. हा पूर्ण नदी आहे. भारी वातावरण इकडं, रस्ता वगैरे चांगला आहे, छान. स्प्राईट आहे हळू कॉर्नर तेवढा हळू घ्या बाबा. इकडेच रोड होता तो लहानपणी असताना आम्ही खूप जायचो इकडं सायकल वरून. आणि हे श्रीजय त्यांचं घर आहे. मग अशी जो मुलगा होता छोटा त्यांचं त्या मामांचं घर आहे. तिथून पुढे होतं त्या आंब्याजवळ आहे. आता असलं तर मग ते असलं, नाहीतर मग नाही. पूर्ण घनदाट जंगलासारखं आहे. ती नदी होती इकडं होती मग अशी. इकडे सूर्यफूल वगैरे आहेत. इकडे पेरू आहेत. पेरू बिला नाही, पेरू नाहीत नाही. चला मुव्ही बघा. मेहंदी सगळी मेहंदी आहे. आमच्या गावाकडे असं नाही आहे का. इकडले पन्हाळा तालुक्यातलं गाव आहे त्यामुळे असं. अरे गाडी घाण होणार आता. भाई आपका नॉलेज तो कमाल का है भाई. काय इकडे पण आंब्याची झाड आहेत. हेला आंबे. अरे आंबे आहेत. हेला कावड्या की आंबे येताना. हे बघा पाडले घर. हे बघा इथेच इथंच होतं ते. इथलं घर होतं इथं पूर्ण पाठीमाग पडले. अरे दिसतच नव्हते विटा. ते हातीच आहे रे. हीच शेड होती ती. हीच होती मला माहिती. आता इथं पुढे गेल्यावर नदी येते त्यामुळे संपले पाडले ते. चल काय का काय आहे पूर्ण सगळी इकडनं तिकडनं हेच. अरे दाद्या झाले रे मला माहिती आहे की. हे कुत्र असायचं आम्ही लहानपणी यांच्यासारखीच असायची की पाठीमाग लागायची. बस लागल पाठीमाग. आपण आता फायनल रोडला लागले आपण जाऊ. जायचं घर ना. हे ते संकेत मामान त्यांचे वगैरे घर आहे तिकडं. इकडं ज्योतिबा मंदिर आहे. ही या गावातली शाळा आहे कन्या विद्या मंदिर कसवाडी. चल परत परत की. हे गावातलं तळ आहे बघा. हा हे गावातलं गणेश मंदिर आहे. गावाचं मोठं आहे सगळं. गावच आहे आणि हे तळ आहे. हे गुरुदत्त मंदिर आहे. इकडे अनेक शाळा आहे. लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. दप्तान बाबा सबस्क्राइब. थँक्यू.